नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये जी असणारी फळ पोखरणारी जी कीड आहे, या किडीवरती आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने मिळवणं गरजेचं आहे. आता हा भाग या ठिकाणी जवळजवळ 4-5 तोडे झाले, पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये म्हणा किंवा आताही पण या ठिकाणी फळ पोखरणाऱ्या किड्यांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो. याच्यावरती केमिकल स्प्रेच्या माध्यमातून, अर्थात इन्सेक्टिसाइड्सच्या कीटकनाशकांच्या माध्यमातून सुद्धा आळी नियंत्रण करता येते, त्याचबरोबर जैविक पद्धतीमध्ये. तर जैविक पद्धतीमध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू की जैविक कीटकनाशकांच्या माध्यमातून जर घेतलं तर निश्चितच ज्या ठिकाणी बायो 303 असेल, दमन 47 आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण कीटकनाशक नियंत्रित आणू शकतो. किंवा मार्केटमध्ये अवेलेबल असणारे हेलिकॉर्पाचे ट्रॅप आहेत किंवा स्पोरोप्टेराचे ट्रॅप आहेत, म्हणजे फळ पोखरणाऱ्या आळींचे जे पतंग आहेत, त्या पतंगावरती जे काम करणारे जे लूर्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतो, की जेणेकरून आपल्याला कीड नियंत्रणात येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला खर्च हा कमी प्रमाणात येणार आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी करू शकतो. दुसरी गोष्ट अशी की केमिकलच्या माध्यमातून, तर निश्चितच आळीसाठी चांगले प्रभावी मार्केटमध्ये असणारे जे मोलिक्युल आहेत, अर्थात BSF एक्सपोनस आहे, त्याचा ॲम्प्लिगो आहे, आदामाचा प्लॅथोरा आहे, बॅराझाइड आहे, त्याचबरोबर एक्सपोनस BSF एक्सपोनस आहे, म्हणजे हाय मोलिक्युल आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, ते सुद्धा आपण आळी नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी वापरू शकतो. तर शक्यतो नियंत्रण करण्यासाठी दोन्ही पद्धती आहेत, एक जैविक पद्धती पण आहे, त्याचबरोबर केमिकल पद्धती आहे, पण केमिकल पद्धतीला हा खर्च जास्त प्रमाणामध्ये येणार आहे. आणि सुरुवातीचा जैविक ॲप्लिकेशन जर वापरला तर निश्चित या ठिकाणी आपल्याला हा खर्च कमी प्रमाणात येणार आहे. तर त्या ठिकाणी आपण जे ट्रॅप आहेत, हेलिकॉप्टरचे ट्रॅप, स्पोडोप्टराचे ट्रॅप, ते जर वापरले तर आपल्याला हा फवारीचा खर्च बराचसा कमी येणार आहे. त्यामुळं आळी जी फळ पोखरणाऱ्या आळीची जी हे आहे, त्यासाठी आपल्याला हे ट्रिक वापरणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये फळ पोखरणाऱ्या आळीसाठी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे, त्या आपण करू शकतो. निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल, निश्चितच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा पाठवा. धन्यवाद.